नमस्कार मित्रांनो, एक्सप्लोर विथ जय गुरुदेव मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण आलो आहोत कल्याण येथील दुर्गाडी किल्ल्याला। तर आपल्याबरोबर आदिती आहे, आदिती पुढे गेलेली आहे, तर आदिती आज आपला होस्ट करणार आहे। आदिती याबद्दल माहिती सांगतेय, तर आता आपण आज जाऊया आणि आदितीकडनं अधिक माहिती घेऊया। नमस्कार, आज आपण आलेलो आहोत आरमाराचा, जिथून श्री गणेशा झाला आणि मुंबईपासून काही तासांच्या अंतरावर असलेल्या कल्याणच्या दुर्गाडी या भुईकोट किल्ल्याच्या भेटीला। दुर्गाडी हे स्थान पुण्यापासून 152, मुंबईपासून 41 तर नाशिकपासून 135 किलोमीटर अंतरावर आहे। कल्याण रेल्वे स्थानक व बस स्थानकापासून हे अंतर अगदी 10 मिनिटांवर आहे। चला तर मग आपण दुर्गाडी देवीचं दर्शन घेऊया आणि या किल्ल्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात। या माझ्याबरोबर। समोर गेल्यावर गणपतीचे छोटेसे मंदिर आहे, तिथून वर गेल्यावर दुर्गा देवीचे आकर्षक मंदिर आहे। सातवाहन काळापासून कल्याण एक महत्त्वाचे बंदर होते। 1657 पर्यंत कल्याणचा ताबा निजामशाही नंतर आदिलशाहीकडे होता। आदिलशाहीचा पराभव करून कल्याण आणि भिवंडी महाराजांनी स्वराज्यात सामील करून घेतले। मध्य पूर्व देशातील तसेच रोमपर्यंत चालणाऱ्या व्यापाऱ्याचे कल्याण हे एक केंद्र होते। कल्याण बंदरामध्ये येणारा व्यापारी माल येथून नाणेघाट मार्गे जुन्नर तसेच पैठण या ठिकाणी रवाना होत असे। या मार्गावरील व्यापारास वचक राहण्यासाठी महाराजांनी किल्ला बांधायचा आदेश दिला। अंबाजी महादेवांना येथे किल्ला बांधण्यासाठी पाया खंदत असताना अमाप द्रव्य सापडले। दुर्ग बांधताना द्रव्य मिळणे ही दुर्गेचीच कृपा समजून किल्ल्याचे नाव दुर्गाडी असे ठेवण्यात आले। मंदिरात पूर्वीचा देवीचा तांदळा असून नव्याने स्थापित केलेली मूर्तीही आहे। मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा, शाकंभरी नवरात्रात येथे विशेष गर्दी असते। शारदीय नवरात्रात यात्रेचे रूपच आलेले असते। Thank you.
किल्ल्याबरोबर शिवरायांनी आरमाराची गोदी बांधून लढाऊ जहाजांची निर्मिती येथूनच सुरू केली. या आरमारामुळे इंग्रज, पोर्तुगीज आणि सिद्धीला दहशत बसविली. अनेक आक्रमणांना यशस्वीपणे परतवून इतिहासाचा साक्षीदार ठरणाऱ्या किल्ल्यातले अवशेष कालांतराने लुप्त झालेले असले तरी किल्ला अजूनही तग धरून आहे. या दुर्गाडी किल्ल्याच्या भेटीला नक्की या. एक्सप्लोर विथ जय गुरुदेव चॅनलमध्ये आम्ही वेगवेगळे ठिकाणची माहिती सांगतो व आपण त्यावर कमेंट रूपाने कौतुकाची थाप सल्लेही देता. त्याने आम्हाला प्रोत्साहन मिळत असते. एक्सप्लोर विथ जय गुरुदेव हे जणू आपले कुटुंबच तयार झाले आहे. या आपल्या कुटुंबातील एक आनंदाची बातमी म्हणजे एक नवीन सदस्य आपल्यामध्ये सामील झालेला आहे. आमचा असाच यापुढेही प्रयत्न राहील जास्तीत जास्त नवनवीन ठिकाणे व माहिती तुमच्यापुढेंत घेऊन येण्याचा. मित्रांनो, आपण आता गाडी बघितली आणि आपल्याला ज्या पर्सनने आपल्याला इथे गाडी घेण्यासाठी हेल्प केली, सेल्स पर्सन ज्याला आपण म्हणतो, त्यांना आपण भेटूया. नमस्कार चेतन दादा. नमस्कार सर. हे सगळ्यात बेस्ट माणूस आहे इकडचे ज्यांनी आपल्याला हेल्प केलेली आहे इकडे. तर कोणालाही गाडी घ्यायची असेल किंवा एन्क्वायरी करायची असेल तर या दादांचा कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. चेतन, तुमचा नंबर सांगा. 8976858308. ओके, सुपर. तर जर कोणाला गाडी घ्यायची असेल मारुतीची संदर्भात काही क्युरी असेल तर इथे सगळ्यांनी विचारा, या दादांना फोन करा. हे तुम्हाला अतिशय फुलफिल देतील आणि एकदम जेन्युइन पर्सन आहेत. म्हणजे असे जेन्युइन पर्सन फार कमी मिळतील आपल्याला. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. तर मंडळी, या किल्ल्याचा इतिहास आणि मंदिराबद्दलची माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. अशा विविध ठिकाणांची माहिती मिळवण्यासाठी नक्की बघत राहा एक्सप्लोर विथ जय गुरुदेव चॅनल आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. तर मंडळी, या किल्ल्याच्या आणि मंदिराबद्दलच्या इतिहासाची माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. अशा अनेक विविध ठिकाणची माहिती मिळवण्यासाठी बघत रहा एक्सप्लोर विथ जय गुरुदेव चॅनल आणि लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. नक्की विसरू नका. नक्की करा. परत बोल. सॉरी, विसरू नका. लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. आणि लाईक, सबस्क्राईब आणि सॉरी, तीन तीन वाला बोलताय ना. अगं, शेअर आणि सबस्क्राईब बोल ना फक्त. आणि शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बोल. आणि शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. परत बोल. आणि चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. स्टार्ट. आणि चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.